2019 मध्ये शरद पवार आणि दादांच्या भाजप सोबत बैठका झाल्याचा गौप्यस्फोट भुजबळांनी केला. पवारांनी शब्द पाळला नाही मात्र दादांनी शब्द पूर्ण केला असंही भुजबळ म्हणाले. दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठीच दादांचा पहाटेचा शपथविधी झाल्याचं भुजबळांनी सांगितलंय. पण अजित पवार जे पहिल्यांदा गेले म्हणजे 8 वाजता वगैरे ते जे गेले ते मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 2019च्या निवडणुकीनंतर त्याने जे सांगितलं की शिवसेना सोडून आपण सरकार बनवू त्यावेळेला अजित दादा त्यांच्याबरोबर मिटिंगमध्ये होते पवारसाहेबांबरोबर. हा आणि मग अजित दादांकडून सुद्धा त्यांनी ठोकून विचारून घेतलं किंवा काय होणार. अजित दादांनी सांगितलं आम्ही शब्द देतो आणि अजित दादांनी तो शब्द पूर्ण करण्याकरता जे आहे फडणवीसांबरोबरची शपथ घेतली पार्टीची शपथ. तुम्ही विश्वासघात नाही पण त्यांनी त्यावेळेस सांगूनही गेले नाही हे खरं आहे. खरं आहे म्हणून तर अजित पवार गेले सकाळी पहाटे त्या शपथविधीला शब्द खरा करण्यासाठी किंवा मी तर आलो. म्हणजे ते बंड नव्हतं. ते बंड म्हणजे अगोदर ठरलेलंच होतं ना.